नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी यशाकडे वाटचाल करावी, नाना पटोले। स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण समारोहात प्रतिपादन। सध्याचे युग हे स्पर्धेचे युग असून विद्यार्थ्यांनी बुद्धीचा सकारात्मक वापर करून राज्य व केंद्र शासनामार्फत आयोजित विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करावी। या स्पर्धा परीक्षेची तयारी करताना ध्येय निश्चित करून विद्यार्थ्यांनी यशाकडे वाटचाल करावी असे प्रतिपादन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा साकोली विधानसभेचे आमदार नाना पटोले यांनी केले। ते 26 जुलै रोजी लाखांदूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित लाखांदूर पोलीस विभागांतर्गत आयोजित स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण समारोह प्रसंगी बोलत होते। या कार्यक्रमाला नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी, भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक वसंत जाधव, पवणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी रेणाजन बंधू, जिल्हा परिषद हायस्कूल लाखांदूरचे मुख्याध्यापक रवी मेश्राम, डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवडी, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष वासुदेव तोंडरे, जेसा मोटवाणी यासह अन्य अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते। नाना पटोले पुढे म्हणाले, MPSC व राज्य शासनामार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा येत्या काही दिवसांतच घेतल्या जाणार आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांनी ध्येयवादी राहून अथक परिश्रम करून त्यात यशस्वी व्हावे। हे यश प्राप्त करीत असताना विद्यार्थ्यांनी त्यांच्या वाटचालीच्या दिशा देखील ठरवायला हव्यात असे देखील आवर्जून सांगितले। यावेळी उपस्थित नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी 6 जिल्ह्यांतील 63 तालुक्यात सर्व सोयी सुसज्ज ग्रंथालय निर्माण करण्यात येणार, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पदवीधर भवन निर्माण होणार व या पदवीधर भवनातून सुशिक्षित युवकांना स्वयंरोजगार, मार्गदर्शन इत्यादी सोयी पुरविल्या जाणार असल्याचे देखील सांगितले। सध्या राज्यात विदर्भातील विद्यार्थ्यांचा प्रशासकीय सेवेत वाटा कमी असला तरी आगामी काळात राज्यात विदर्भाचा सर्वाधिक वाटा राहणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून सांगितले। गत वर्षभरापूर्वीपासून लाखांदूर येथील पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम, अमोल कोकाटे व पोलीस अंमलदार मनीष चव्हाण यांच्या मार्फत दुर्गम व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात येत होते। त्याचाच एक भाग म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या या युवकांना भंडारा पोलीस दलातर्फे स्पर्धा परीक्षा पुस्तक वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक वसंत जाधव, संचलन पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांनी केले तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी रेणाजन बंधू यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लाखांदूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वीरसेन चहांदे, पुंडलिक मस्के, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोकाटे, अमरदीप खाडे, विष्णू कराडे व अन्य पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले। लाखांदूरातील युवकांचा काँग्रेस पक्षात प्रवेश। साकोली विधानसभेचे आमदार तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 26 जुलै रोजी शिवाजी चौक ते किन्नाळा रस्त्यांचे भूमिपूजन व पोलीस स्टेशन अंतर्गत स्पर्धा परीक्षेचे पुस्तक वितरण कार्यक्रम निमित्ताने आले होते। यावेळी लाखांदूर तालुक्यातील बहुसंख्य युवकांनी सुमित दखणे, युवा संघटक, कौशल्य प्रमुख यांच्या मार्गदर्शनात तसेच नाना पटोले यांच्या कार्यप्रणालीवर, कार्यशैलीवर, खंबीर नेतृत्वावर विश्वासार्हता दाखवित विश्रामगृह लाखांदूर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला। प्रवेश घेणारे युवक सुमित दखणे, निखिल मेंढे, अश्विन वासनिक, स्वप्नील बडोले, विकास बोरकर, पिंकेश्वर सोनटक्के, मयूर नखाते, अक्षय टेंभुर्णे, अंकित लांडगे, रोहित सोनवाने, राकेश माथेरे, पंकज आकरे, पंकज खोब्रागडे, मिलिंद परशुरामकर, स्वप्नील मेश्राम, विशाल वरखडे, लोकेश ढोमणे, निखिल भोयर, रवी खजुरे, झुमन शहारे, अश्विन रामटेके, जयस्वाल टेंभुर्णे, नितीन वंजारी, नितीन चामट, देवेन मेश्राम, दीप मेश्राम, चेतन कोचे, अमोल गहाणे, स्वप्नील सोनवाणे, गौरव हुमने, अधिजित परशुरामकर, बादन नागपुरे, चेतन बगमारे, भूषण थेर आदी युवकांनी प्रवेश केला। या प्रसंगी तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव तोंडरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत व शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थानांतरण ठरले डोकेदुखी। 15 दिवसांपासून रजिस्ट्री कार्यालयात लिंक फेल। गत काही वर्षापासून एका खासगी इमारतीत भाड्याने सुरू असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाचे मागील 15 दिवसांपूर्वी येथील ITI इमारतीत तहसील कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले। मात्र स्थानांतरण करण्यात आलेल्या इमारतीत इंटरनेट सुविधा उपलब्ध होत नसल्याने दुय्यम कार्यालयात लिंक फेलच्या नावाखाली तब्बल 15 दिवसापासून शेतकरी जनतेसह या कार्यालयाची विविध कामे खोळंबल्याने या कार्यालयाचे स्थानांतरण डोकेदुखी ठरल्याचा आरोप जनतेत केला जात आहे।
सुमारे 89 गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर येथील तहसील कार्यालयांतर्गत दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच शेतकरी जनतेसह अन्य प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची विविध कामांसाठी वर्दळ दिसून येते। लाखांदूर येथील दुय्यम निबंधक कार्यालय मागील काही वर्षापासून एका खासगी इमारतीत भाड्याने सुरू असताना विविध प्रशासकीय कामासाठी आवश्यक इंटरनेट सुविधा या इमारतीत उपलब्ध होत असल्याने शेतकरी जनतेची नियमित कामे पार पाडली जात होती। मात्र गत 15 दिवसांपूर्वी सदर कार्यालयाचे नवीन तहसील कार्यालय इमारतीत तडकाफडकी स्थानांतरण करण्यात आले आहे। या इमारतीत स्थानांतरण झाल्यापासून विविध प्रशासकीय व शेतकरी जनतेची खासगी कामे करताना आवश्यक इंटरनेट सेवा उपलब्ध होत नसल्याची बोंब आहे। सदर सेवा उपलब्ध न झाल्याने गत 15 दिवसांपासून या कार्यालयांतर्गत लिंक फेल असल्याचे सांगितले जात आहे। तथापि लिंक फेलच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांची विक्रीपत्रे बंदपत्रे यासह अन्य प्रशासकीय कामे देखील खोळंबली असल्याची ओरड आहे। दरम्यान गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांची या कार्यालयांतर्गत विविध कामे खोळंबल्याने अनेक शेतकरी कुटुंबांना विविध संकटांना सामोरे जाण्याची पाळी आल्याचे देखील अनेकांनी सांगितले। या प्रकरणी शासन प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयात आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध होण्याहेतु तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी जनतेत केली जात आहे। कर्जाला कंटाळून विषप्राशन करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू, राजनी येथील घटना। बँक पतसंस्था व खासगी कर्जाला कंटाळून एका 57 वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी विषप्राशन केल्याची घटना घडली। मात्र घरातील अन्य सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते। रुग्णाची स्थिती अत्यंत गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारार्थ भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात व पुढे नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तब्बल आठवडाभरानंतर उपचारादरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना घडली। संबंधिताचा मृत्यू गत 25 जुलै रोजी दुपारी 2:30 नागपूर येथील शासकीय रुग्णालयात घडली। मधुकर महादेव ठाकरे वय 57 वर्ष राहणार राजनी असे मृतकाचे नाव आहे। संबंधित मृतक तालुक्यातील राजणी येथील रहिवासी आहे। त्यावर बँक पतसंस्था व खासगी असे एकूण मिळून जवळपास 6 लाखाचे कर्ज आहे। या कर्जाला कंटाळून मृतकाने गत 18 जुलै रोजी राहत्या घरी विषप्राशन केले होते। संबंधिताच्या विषप्राशनाची घटना घरातील अन्य सदस्यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधिताला उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। मात्र रुग्णाची स्थिती अधिक गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ या रुग्णाची स्थिती अधिकच गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचारार्थ नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। मात्र तिथे देखील प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर आठवडाभरानंतर त्याची मृत्यूशी असलेली झुंज संपली आणि उपचारादरम्यान मृत्यू झाला। मृतकाच्या मागे पत्नी व 25 वर्षीय अविवाहित एक मुलगा आहे। मृतकाचे कर्ज माफ करून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पत्र इथंच संपत आहे। आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र